मराठा आरक्षणासाठी पुन्हा उपोषणास बसलेले नेते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आज शुक्रवारी आंदोलन करणार आहेत. समाज बांधवांनी आमदार विजयकुमार देशमुख, आमदार सुभाष देशमुख, आमदार प्रणिती शिंदे यांच्या निवासस्थानासमोर होणाऱ्या आक्रोश मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन सकलचे समन्वयक माऊली पवार यांनी केले आहे. माऊली पवार म्हणाले की मनोज जरांगे पाटील हे गेल्या 6 दिवसांपासून आमरण उपोषण करीत आहेत. महाराष्ट्रातील सर्व आमदार, खासदार, मंत्री फक्त बघ्यांची भूमिका घेत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 20 फेब्रुवारी रोजी विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य करण्यासाठी सर्व आमदारांनी आवाज उठवावा, यासाठी आमदारांच्या दारावर जाऊन त्यांना जाग करण्याचं काम समाजाच्या वतीने करण्यात येणार आहे. या आंदोलनाची सुरुवात शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या घरापासून होणार आहे. जरांगे पाटील हे आपल्या जीवाची बाजी समाजासाठी लावत असताना समाज बांधवांनी आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवण्याची आवश्यकता असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे. आता आपली गुंतवणूक करा ओपन प्लॉट मध्ये, तेही बिनधास्त. सोलापूर हैदराबाद रोड वरील RSB बिल्डर अँड डेव्हलपर्स यांच्या राज सिटी नगर मध्ये भविष्यातील चेन्नई सुरत रिंग रोड पासून जवळच हैदराबाद नॅशनल हायवे लगत नियोजित बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळापासून अगदी हक्कीच्या अंतरावर असलेले एकमेव ओपन प्लॉटचे प्रकल्प राज सिटी. 100 रुपयांपासून ते 150 रुपये प्रति स्क्वेअर फूट दराचे ओपन प्लॉट उपलब्ध. RSB बिल्डर अँड डेव्हलपर्स यांचे राज सिटी, शिवाजीनगर, खडके अपोजिट दावल मलिक बाबा दर्गा, बोरामणी, सोलापूर. संपर्क 98501112.